कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणा आदी पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या 3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणा ही पिके ही पावसामुळे खराब होऊ लागली आहेत। गवत भुईसपाट झाल्यामुळे कुजू लागले आहे। खरीप हंगामातील कापणी योग्य झालेले भात पावसामुळे अक्षरशः झोपले असून त्यावर आता पाणी साचले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुगीला गती आली होती। भात कापणीसाठी शिवार गजबजली होती, मात्र गेली 4 महिने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या हे खरीप हंगामातील पीक पावसामुळे डोळ्यादेखत खराब होत आहेत। धुवाधार पाऊस पडत आहे, त्यामुळे भात कापणी आणि मळणी अर्ध्यावर टाकून शेतकऱ्यांना घरी येण्याशिवाय पर्याय नाही। पहाटेपासून पावसाने एकसारखी रिपरिप सुरू केली आहे, त्यामुळे भात कापणीचे सर्व मनसुबे या पावसामुळे उधळले आहेत। नदीकाठच्या शिवारातील धुळवाफ केलेले भात सध्या कापणीच्या टप्प्यात आहे। पिवळी जर्द झालेली शिवारे टप्प्याटप्प्याने कापली जात आहेत। याला चांगलीच गती आली होती, मात्र पावसाने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे। पहाटेपासून एकसारखा पाऊस कोसळतोय, त्यामुळे भाताची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत। दाणे भरून आधीच वाकलेले भात पावसाच्या माऱ्याने भुईसपाट झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे। असाच पाऊस झाल्यास लोंब्या पाण्यात राहतील आणि कोंब येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। दुसरीकडे भात कापून मळून शिवारात पसरलेले पिंजर कुजण्याची शक्यता आहे। भुईमूग, सोयाबीन, नाचणा ही पिके ही पावसामुळे खराब होऊ लागली आहेत। गवत भुईसपाट झाल्यामुळे कुजू लागले आहे। आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे।